मैसा गर्भपात प्रकरणी डॉक्टर खिद्रापुरे यांच्या अघोरी उपचाराने मयत झालेल्या मुलीच्या आईवडिलांनी मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट. मार्च 2017 मध्ये म्हैसाळ तालुका मिरज येथील खिद्रापुरे डॉक्टरांच्या अघोरी उपचाराने खंडेराजुरी येथील ही तरुणी मयत झाली होती. त्यानंतर गर्भपात प्रकरणाचा उलगडा झाला होता. या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. याबाबत खंडेराजुरी येथील सुनील जाधव यांची मुलगी स्वाती जमदाडे हिचा इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करताना म्हैसाळ येथे खिद्रापुरे दवाखान्यात मृत्यू झाला. तिच्या आई वडिलांनी तात्काळ पोलिसात धाव घेत डॉक्टर जावई यासह अन्य आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. या गर्भलिंग कर्नाटक सहभागी असणाऱ्या तब्बल 13 जणांना पोलिसांनी अटक केली होती. याबाबत मुख्यमंत्री, महिला आयोग, गृहमंत्री, नामदार विश्वजीत कदम, उच्च न्यायालय, जिल्हा पोलीस प्रशासनालाही निवेदन दिले आहे. नातेवाईक पालकमंत्र्यांना सांगत होते त्यावेळी तत्कालीन मंत्री अधिकाऱ्यांनी आम्हाला ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देऊ असे सांगितले होते. त्यावेळी मुलीच्या आई वडील व नातेवाईकांनी प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून सरकारी वकील नेमला असेल, केस चालू असेल असे समजून भाबडेपणाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना माहिती दाखल धक्काच बसला असे नामदार पाटील यांनी सांगितलं. त्यावर नामदार जयंत पाटील यांनी अजून त्या आरोपींना शिक्षा झाली का नाही असे आश्चर्याने विचारले. इतके वर्ष मला का सांगितलं नाही, मी तात्काळ लक्ष देतो आणि याची माहिती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही भिवू नका असे नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी मुलीचे वडील सुनील जाधव, सौ विजया जाधव, सुधाकर जाधव, नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, रविकुमार हजारे, बाळासाहेब होणमोरे उपस्थित होते. सुनील बाबासाहेब जाधव, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज. 2017 ला स्वाती प्रवीण जामदाडे, मग ती पहिल्या 2 मुली होत्या, तिसऱ्यांदा दिवस केले तिला 5-6 महिने झाले होते. मग जावयानं कुणाचा सल्ला घेतला नाही, आमचा सल्ला घेतला नाही. मग जावयानं म्हैसाळमध्ये खिद्रापुरे बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या दवाखान्यात नेऊन चेकअप करून मग त्यात मुलगा आहे का मुलगी आहे बघायसाठी चेकअप करायला घेऊन घेतली. मग त्यात असं असं मुलगी आहे म्हणून सांगितल्यानंतर मग त्यात त्या डॉक्टरांनी असं असं की मुलगी आहे म्हटल्यावर खाली करून आपण ते ऑपरेशन केले तरी पण त्याचं ती काय डॉक्टरने सक्सेस केलं नाही ते. आणि त्याचं जिथं काहीतरी निकाल लागला असे आम्हाला अपेक्षा होती, ती पण लागली नाही. आता आलेलं सरकार तर ह्याच्या दात घेऊन काय तर निकाल लागेल का, आमच्या बोलीला त्याचा न्याय मिळेल का, असे कितीतरी अजून स्त्रीपूर्ण हाती आहेत, त्या सगळ्यांनी जर न्याय मिळाला तर मग हे असं काय करायचं, याला मग याचा न्याय काय, याला या केसला न्याय काय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.